नगरी म्हणून नावारूपाला आलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मातोबा ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे गणेश बंसीलाल जांभूळकर यांची तर उपसरपंचपदी मनीषा जयसिंग हुलावळे यांची 15-2 अशी बहुमताने निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी राजकुमार डोंगरे यांनी दुपारी 2:30 या दोघांच्या नावाची घोषणा केली आहे. यावेळी सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी तुळशीराम रायकर यांनी काम पाहिले. हिंजवडीमधील सरपंच पद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे या पॅनलमध्ये निवडून आलेल्या 15 जणांमध्ये पहिलं पद कोणाला यावरनं मोठी चुरस होती. मात्र गावामधील जाणकार मंडळी एकत्र येत हे पद टप्प्याटप्प्यानं प्रत्येकाला दिलं जाणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यानुसार आगामी काळात हिंजवडी ग्रामपंचायतचा कारभार भ्रष्टाचार मुक्त करण्याची शपथ सर्व सदस्यांनी घेतली, त्यामुळे एक नवा अध्याय हिंजवडीच्या राजकारणामध्ये पाहायला मिळालाय. सरपंच उपसरपंच पदासाठी प्रत्येकी 3-3 अर्ज आले होते, त्यापैकी शिवराज जांभूळकर यांनी माघार घेतल्यामुळे गणेश जांभूळकर आणि मयूर साखरे यांच्यामध्ये गुप्त मतदान घेण्यात आलं. तर उपसरपंच पदासाठी मनीषा जयसिंग उलावळे, रेखा संदीप साखरे आणि आरती वैभव बेंद्रे यांनी उमेदवारी अर्ज भरले, त्यापैकी रेखा साखरे यांनी माघार घेतल्यानंतर मनीषा उलावळे आणि आरती बेंद्रे यांच्यामध्ये गुप्त मतदान झालं. उलावळे यांना 15 तर बेंद्रे यांना 2 मतं मिळाली आहेत. निवडणुकीसाठी सुरेश हुलावळे, वसंत साखरे, तानाजी हुलावळे, दिलीप हुलावळे, संतोष साखरे, मल्हारी साखरे, श्याम हुलावळे या पॅनल प्रमुखांनी पॅनल बनवलं होतं. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. यावेळी ग्रामविकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत आनंद उत्सव साजरा केलाय. ग्रामदैवत मातोबांचं दर्शन घेत सर्वांनी भंडाऱ्याची उधळण करत जल्लोष केलाय. यावेळी नवनिर्वाचित सरपंच गणेश जांभूळकर, उपसरपंच सीमा हुलावळे आणि पॅनल प्रमुखांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. नमस्कार. आज माझी हिंजवडी ग्रामपंचायतच्या सर्वांमध्ये सर्वांनी, सगळ्या सदस्यांनी, सगळ्या पॅनल प्रमुखांनी माझी निवड केली. गावाने जो माझा विश्वास दाखवला त्या विश्वासाला आता कुठेही तडा जाऊन देणार नाही आणि गावच्या विकासासाठी काय मी प्रयत्नशील राहील. गावाच्या इथून माझा जो विकास झाला त्याच्यापेक्षा कसा विकास जास्त करता येईल त्याबद्दल आम्ही विकास करू. गावचे पाण्याचा प्रश्न असू दे, स्वच्छतेचा प्रश्न असू दे, रस्त्याचा प्रश्न असू दे, गावात बरेच अजून काही प्रश्न आहेत, रखडलेली बरीच कामं आहेत, ती मार्गी लावायचा आम्ही प्रयत्न करू आणि ती 100% मार्गी लावणारच. मी उपसरपंच मनीषसाहेब लावळे, माझे सगळे सहकारी सदस्य हे सगळ्यांनी आम्ही प्रयत्न करणार आणि गावचा विकासासाठी आम्ही कायमस्वरूपी दिवसरात्री करून आम्ही गावचा विकास. नमस्कार. मी हिंजवडी गावामधनं मला सर्व जनतेने निवडून दिले आणि माझी उपसरपंचपदी आत्ता नवीनच विद्यमान उपसरपंचपदी माझी निवड झाली आणि गणेश बंशीलाल जांभूळकर यांची सरपंचपदी निवड झाली. तर आम्ही दोघंही खूप छान काम करू, एकजुटीने काम करू आणि जे माझे सहकारी आहेत सगळे सदस्य त्यांनी सुद्धा मला आम्हाला मदत केली किंवा पॅनल प्रमुखांनी आम्हाला जे निवडून दिलं किंवा सदस्यांनी निवडून दिलं त्यांचे मी आभार मानते आणि गावकऱ्यांनी किंवा मतदारांनी मला जे मतदान देऊन जे निवडून दिलं आणि ह्या पदावर बसवलं त्या लोकांचं सुद्धा मी धन्यवाद त्यांना करते. आणि नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत हिंजवडी 2021 यामध्ये आमच्या पॅनलने भरघोस बहुमतने विजयी झाले. त्यामध्ये गणेश जांभूळकर हे सरपंचपदी विराजमान झाले, उपसरपंचपदी मनीषा उलावळे हे विराजमान झाले तरी आणि इतर बाकी सदस्य आणि सरपंच उपसरपंच यांना माझ्यातर्फे त्यांच्या भावी राजकीय वाटचाली शुभेच्छा आणि त्यांच्याकडून नक्कीच चांगल्या कामाची अपेक्षा करतो आणि ते नक्कीच गावाचा चांगला विकास करतील. नुकत्याच झालेल्या हिंजवडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच म्हणून ज्यांची निवड झाली ते गणेश भाऊ जांभूळकर आणि उपसरपंच म्हणून ज्यांची निवड झाली त्या मनीषताई हुलावळे यांच्या आणि सर्व हिंजवडीमधील जे निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. आणि सत्ता खुर्ची हे शोभेचं अलंकार नसून जनसेवेचं प्रभावी साधन आहे, तर जनतेने त्यांना जी संधी दिली आहे त्या संधीचं यांनी सोनं करावं आणि सर्वसामान्य जनतेला ज्या मूलभूत सुविधापासून वंचित आहे त्या सुविधा मिळून देण्याचा प्रयत्न करावा. ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे
त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करावं अशी मी हिंजवडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा. चंद्रपूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 45 ग्रामपंचायतीच्या निवडणुका, त्या निवडणुकांमधनं जे निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य अशा सर्व सदस्यांना याच ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे त्या नवनियुक्त सदस्यांच्या वतीनं प्रत्येक गावचे सरपंच उपसरपंचपदी ज्यांची निवड झाली त्यांना याच ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमच्या हिंजवडी गावातील ग्रामदैवत श्री माता परिवर्तन पॅनेलच्या वतीनं जे नवनिर्वाचित सदस्य निवडून आले त्या सर्वांना याच ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्या सर्व सदस्यांच्या बहुमतानं ज्यांची सरपंचपदी निवड झाली असे गणेश जांभूळकर व उपसरपंचपदी निवड झाले अशा मनीषाताई भुलावळे यांना याच ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि ज्या जनतेने यांना भरघोस सहकार्य केलं त्यांचे आभार मानतो. नुकत्याच पार पडलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जे 17 सदस्य निवडून आले त्यापैकी मातोबा ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे 15 सदस्य निवडून आले आणि गावाने जो त्यांच्यावरती भरघोस विश्वास टाकला त्याबद्दल मी सर्वप्रथम गावकऱ्यांचे आभार मानतो. आणि सरपंच आणि उपसरपंच पदाची जी नुकतीच निवडणूक झाली त्यामध्ये गणेश बंशीलाल जांभूळकर यांची सरपंचपदी तर मनीषा जयसिंग उलावळे यांची उपसरपंचपदी निवड झालेली आहे. आणि आता गावामध्ये पाण्याची समस्या, कचरा, वाहतूक अशा अनेक विविध समस्या आहेत आणि आत्ताची जी नवीन बॉडी आहे ती सगळी अगदी तरुण आहे आणि हुतकरू आहेत आणि त्या पद्धतीने गावाच्या विकासाच्या दृष्टीने कोर कमिटीच्या विजनखाली ते अतिशय सुंदर काम करतील अशी माझी अपेक्षा आहे आणि त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे.